चला टेक्निकल इश्यूमुळे थोडा आवाजाचा प्रॉब्लेम येत होता. चला परत कंटिन्यू करणार आहोत इथूनच. मला एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा कन्फर्मेशन द्या. चला ऑडिओ व्हिडिओ असेल क्लिअर असेल तर कन्फर्मेशन द्या. थोडा टेक्निकल इश्यूमुळे आपल्याला लेक्चरला थोडा वेळ झाला. ठीक आहे. हॅलो हॅलो चला येतोय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर येस करा. परत आपण जिथं स्टार्ट केलंय थोडा ऑडिओचा प्रॉब्लेम झाला होता, परत स्टार्ट करूया आपण. ठीक आहे. लेक्चरला 8 मिनिटं झाले होते आपले जवळपास, है ना. चला हाय सर हाय येतो ना आवाज. ओके चला समोर जाऊयात आपण. आता फर्स्ट क्वेश्चन परत रिपीट एकदा घेऊ आपण, नंतर समोर जाऊयात. ठीक आहे. अर्थिंग अप इज द टेक्निक इन ऍग्रीकल्चर अँड हॉर्टिकल्चर ऑफ पायलिंग सॉइल अप अराउंड द बेस ऑफ प्लांट इन विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप अर्थिंग अप इज प्रॅक्टिस. कुठल्या पैकी खाली दिलेल्या प्रॅक्टिस याच्यामध्ये क्रॉप मध्ये अर्थिंग अप केल्या जाते. तर अर्थिंग अप तुम्हाला माहिती आहे जे काही रिजेस दोन्ही साईडच्या प्लांटच्या दोन्ही साईडचे जे काही रिजेस आहेत, रिजेस मधून सॉइल काय केल्या जाते, सॉइल घेतल्या जाते आणि प्लांटच्या बेसला टाकले जाते, बरोबर. त्याला आपण अर्थिंग अप म्हणतो. जनरली कुठल्या क्रॉप मध्ये केल्या जाते तर याच्यापैकी शुगर केन या क्रॉप मध्ये अर्थिंग अप केल्या जाते. जनरली 2 ते 3 नोड इंटर नोड आल्यानंतर आपण अर्थिंग अप करतो. शुगर केन मध्ये म्हणा किंवा पार्शियली अर्थिंग अप जी आहे ती आपण 40 दिवसानंतर करतो. ठीक आहे. आणि फुल अर्थिंग अप जी आहे ती आपण कधी करतो 120 दिवसानंतर. ठीक आहे. तर खाली दिलेल्या क्रॉप मध्ये कुठल्या आहे तर शुगर केन. ठीक आहे. फर्स्ट लास्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ कॅबेज. कॅबेजचं सायंटिफिक नेम किंवा बॉटनिकल नेम कमेंट मध्ये करायचंय. चला कमेंट करा लवकर. फर्स्ट ऑप्शन आहे ब्रासिका ओलेरेसिया व्हेरायटी कॅपिटाटा. सेकंड ऑप्शन आहे ब्रासिका ओलेरेसिया व्हेरायटी बोट्रायटिस. थर्ड ऑप्शन आहे ब्रासिका कॉम्पेस्टिस. डी ऑप्शन आहे ब्रासिका ओलेरेसिया आणि ई ऑप्शन आहे तुमचं नन ऑफ द अबोव. चला कमेंट मध्ये लवकर करायचे 5-10 सेकंदात लगेच. ठीक आहे. आता ब्रासिका ओलेरेसिया व्हेरायटी इटालिका. ठीक आहे. व्हेरायटी इटालिका हे कशाचा बॉटनिकल नेम आहे तुमचं तर ब्रोकोलीच. ठीक आहे. ब्रोकोली. त्यानंतर ब्रासिका कॉम्पेस्टिस कशाचा बॉटनिकल नेम आहे तर मस्टर्डच. ठीक आहे. त्यानंतर ब्रासिका ओलेरेसिया व्हेरायटी बोट्रायटिस कशाचा बॉटनिकल नेम आहे तर कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवर. आणि कॅबेजचं जे काही बॉटनिकल नेम आहे तर ते काय आहे तुमचं ब्रासिका ओलेरेसिया व्हेरायटी कॅपिटाटा. म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे ते तुमचं बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला ओके ओके चला नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द सीड रेट ऑफ सिसॅमम. सिसॅमम तीळचा जे आहे तुमचा सीड रेट विचारलेला आहे, बरोबर आहे. सिसॅमची फॅमिली काय आहे तर फॅमिली आहे पेडिलियासी. ठीक आहे. फॅमिली आहे पेडिलियासी. ठीक आहे. फॅमिली पेडिलियासी. ठीक आहे. ठीक आहे. बॉटनिकल नेम सिसॅमम इंडिकम. एवढ्या तर गोष्टी माहीतच आहेत आपल्याला, बरोबर आहे. सिसॅमम इंडिकम. ठीक आहे. सीड रेट काय आहे सगळा करा कमेंट मध्ये लवकर लवकर फास्ट आन्सर करायचे कमेंट मध्ये. बॉटनिकल नेम ऑफ सिसॅमम. चला सिसॅमम माहिती आहे आपल्याला ऍन्युअल प्लांट आहे. चलो नेक्स्ट करा. 2 ते 3 केजी, 3 ते 4 केजी, 5 ते 6 केजी, 8 ते 9 केजी, 4 ते 5 केजी. चला कमेंट करा लवकर फास्ट. किती आहे तर 5 ते 6 केजी काय सीड रेट आहे सिसॅममचा. 5 ते 6 केजी सिसॅममचा सीड रेट आहे. चला नेक्स्ट बघूया. का व्हॉट इज द परसेंटेज ऑफ द नंबर ऑफ कार्विंग पेन्स. ठीक आहे. रिक्वायर्ड ऑफ द टोटल नंबर ऑफ ब्रिडेबल फिमेल स्टॉक इन द फार्म. बरोबर आहे. जेवढे काही तुमचे ब्रिडेबल फिमेल स्टॉक आहे, बरोबर आहे, त्यांच्यासाठी समजा तुमच्या तुमच्या याच्यामध्ये स्टॉक मध्ये ब्रिडेबल स्टॉक फिमेल ब्रिडेबल स्टॉक आहे 60, बरोबर आहे. तर या 60 कॅब्रिड साठी तुम्हाला किती कालविंग पेन्स लागतील, बरोबर आहे. कालविंग पेन किती लागतील. ठीक आहे. कालविंग पेन किती लागतील. ठीक आहे. तर याचा आन्सर काय करायचं किती परसेंट लागतील. तर जनरली जेवढा काही तुमचा नंबर जेवढा काही तुमचा फिमेल ब्रिडेबल स्टॉक आहे, बरोबर आहे, त्याच्या जनरली तुम्हाला 10% हा कालविंग पेन्स लागतात. 10% म्हणजे 6 कालविंग पेन लागतील. म्हणजे किती लागेल 10-20% पैकी तर 10% कॅल्विंग पेन लागते. जेवढा तुमच्याकडे ब्रिडेबल स्टॉक अवेलेबल आहे त्याच्या 10% कॅल्विंग पेन रिक्वायर्ड असतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवायच्या गोष्टी. चला नेक्स्ट क्वेश्चन. डॅश इज द पॉवर जनरेटेड इन द इंजिन सिलेंडर
अँड रिसिव्ड बाय द पिस्टन. जी काही तुमच्या इंजिन सिलेंडरमध्ये पॉवर जनरेट झालेली आहे ती पिस्टननं रिसिव्ह केली तर त्याला आपण काय म्हणतो. ऑप्शन आहे तुमचे इंडिकेटेड हॉर्स पॉवर IHP, बी ऑप्शन आहे ब्रेक हॉर्स पॉवर BHP, सी ऑप्शन फ्रिक्शन हॉर्स पॉवर, त्यानंतर डी ऑप्शन फिजिकल हॉर्स पॉवर, ई ऑप्शन आहे नॉमिनल हॉर्स पॉवर. चला कमेंट करायचं लवकर फास्ट. ओके आलाय, स्लो जात आहेत काही जण माझ्यासोबत, सोबत तुम्ही कमेंट करा आन्सरला. ठीक आहे, तर पॉवर जी काही पॉवर इंजिन सिलेंडरमध्ये जनरेट झालेली आहे ती पिस्टननं रिसीव्ह केली त्याला आपण म्हणतो इंडिकेटेड हॉर्स पॉवर IHP, इंडिकेटेड हॉर्स पॉवर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज द मॅक्झिमम लिमिट ऑफ लोन अवेलेबल टू अन इंडिव्हिज्युअल इन अलाइड ऍक्टिव्हिटी, बरोबर आहे, विदाउट अकंपनिंग लँड होल्डिंग अंडर द प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, बरोबर आहे. जे काही तुमच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल आणि RBI, बरोबर आहे, गव्हर्नमेंट ऑफ आणि RBI यांनी काय केलंय, यांनी असे सेक्टर प्रायोरिटी सेक्टर म्हणून घोषित केले जे काही कंट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी फार महत्वाचे आहे. तुमचं अग्रिकल्चर असो, ठीक आहे, ऍग्रिकल्चर असो, एज्युकेशन असो, हाऊसिंग असो, है ना, एज्युकेशन हाउसिंग असन, एक्सपोर्ट क्रेडिट असन, एक्सपोर्ट क्रेडिट असन, हे जे काही सेक्टर आहेत हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये येतात, बरोबर आहे. तर या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या अंतर्गत विचारलं की एखाद्या इंडिव्हिज्युअलला आपल्याला किती पर्यंत लोन देता येईल प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची लँड होल्डिंग नाहीये अशाला लोन किती देता येईल, बरोबर आहे. ऑप्शन आहे तुमचे 2 लाख, 3 लाख, 1 लाख, 5 लाख, 10 लाख. ठीक आहे, चला कमेंट करा लवकर फास्ट काय असेल आन्सर, लवकर कमेंट करा. तर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अंतर्गत एखाद्या इंडिव्हिज्युअल एखाद्या अलाइड ऍक्टिव्हिटी मध्ये असलेला एखादा इंडिव्हिज्युअल ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची लँड होल्डिंग नाहीये त्याला लोन मॅक्झिमम लोन लिमिट जी आहे तर ती किती आहे, तर 2 लाखासाठी आहे. किती आहे, 2 लाखासाठी लोन लिमिट आहे, ज्याच्याकडे लँड होल्डिंग साईटची नाहीये आणि अलाइड बाकीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तो आहे, बरोबर आहे, अशा इंडिव्हिज्युअल साठी 2 लाखाची लिमिट आहे. जर तुम्ही ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या बाबतीत जर विचारलं तुम्हाला, ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर फंड या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या अंतर्गत किती दिल्या जाते असं जर विचारलं, ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणजे कुठले कुठले, तुमचं कोल्ड चेन असेल, तुमचं एखादं प्लांट टिश्यूकल्चर लॅब डेव्हलप करायचे असेल कोणाला, एखाद्याला वॉटरशेड डेव्हलपमेंट करायचं असेल, ठीक आहे, बायोटेक्नॉलॉजी लॅब सुरू करायचे असेल, एखाद्याला वेअर हाऊस करायचे असेल, अशासाठी जे काही ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे त्याच्या प्रायोरिटी सेक्टर अंतर्गत किती प्रकारची किती लिमिट आहे लोनची ते विचारले जाते. ठीक आहे, किती लोन दिले जाते तर असं जर विचारलं ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या बाबतीत प्रायोरिटी सेक्टर अंतर्गत तर किती दिले जाते, तर 100 करोड पर्यंत लिमिट आहे. किती आहे, 100 करोड पर्यंत. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. तर समोर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द मेजर कन्सर्न रिलेटेड टू द राईस व्हीट क्रॉपिंग सिस्टीम इन इंडिया. राईस व्हीट क्रॉपिंग सिस्टीम असतं, बरोबर आहे, खरीप मध्ये तुम्ही राईस लावलं, रबी मध्ये व्हीट घेता, अशा प्रकारे जर क्रॉपिंग सिस्टीम असेल तर त्याच्या बाबतीत मेजर कन्सर्न काय आहे विचारला. ऑप्शन आहेत लॉस ऑफ सॉइल फर्टिलिटी, बी ऑप्शन रिडक्शन इन ग्राउंड वॉटर टेबल, लो प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्शन इन क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. चला कमेंट करायचे आन्सर लवकर लवकर फास्ट करा, कमेंट करा. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ह्या गोष्टी समजायला पाहिजेत, बरोबर आहे, राईस व्हीट क्रॉपिंग सिस्टीम आहे, बरोबर आहे. तर राईस व्हीट हे कसे आहेत, तर तुमचे राईस व्हीट जे आहेत याला प्लांट या क्रॉपला वॉटर रिक्वायरमेंट पण खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे काय, तर रिडक्शन इन ग्राउंड वॉटर टेबल तर होईलच, बरोबर आहे, रिडक्शन बरोबरच आहे, ग्राउंड वॉटर टेबल जास्तीत जास्त या प्लांटला काय वॉटर लागते, राईस व्हीट दोन्हीला पण प्लांट पाणी लागते, त्यामुळं ग्राउंड वॉटर टेबलचं रिडक्शन तर होणारच. त्याचबरोबर लॉस ऑफ सॉइल फर्टिलिटी, जास्त प्रमाणात न्यूट्रिएंट्स लागतात दोन्ही क्रॉपला, मग दोन्ही क्रॉपला न्यूट्रिएंट्स जर जास्त लागतात तर सॉइल फर्टिलिटी पण काय होईल, रिड्यूस होईल आपली, जास्त प्रमाणात जे काही खतं आहे न्यूट्रिएंट्स आहे जास्त प्रमाणात लागतात म्हणजे सॉइल फर्टिलिटी पण काय होईल, रिड्यूस होईल तुमची. त्यानंतर अल्टिमेटली सॉइल फर्टिलिटी जर रिड्यूस झाली तुमची तर प्रोडक्टिव्हिटी पण काय होईल, कमी होईल, म्हणजे हे पण बरोबर आहे. त्यानंतर रिडक्शन क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, राईस नंतर व्हीट घेता तुम्ही, राईस नंतर व्हीट घेता अशी क्रॉपिंग सिस्टीम आहे म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आहे का, नाही, म्हणजे रिडक्शन इन क्रॉप डायव्हर्सिफिकेशन पण आहे. म्हणजे सर्व जे काही आहेत ऑल ऑफ दी अबो हे तुमचं आन्सर असेल, बरोबर आहे, ई नंबरचं ऑल ऑफ दी अबो. राईस व्हीट क्रॉपिंग सिस्टीमच्या मेजर कन्सर्न आहे की सॉइल फर्टिलिटी पण कमी होते, त्यानंतर ग्राउंड वॉटर टेबल कमी होतो, त्यानंतर प्रोडक्टिव्हिटी कमी होते,
आणि क्रॉप डायव्हर्सिफिकेशन सुद्धा काय होते, कमी होते. ठीक आहे, ऑल ऑफ द अबव. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द आउटले फॉर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम फॉर मिलेट बेस्ड प्रोडक्ट. किती या स्कीमच्या अंतर्गत जे काही तुमची स्कीम आहे म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम फॉर मिलेट बेस्ड प्रोडक्ट्स, ठीक आहे, याच्या अंतर्गत ठीक आहे किती आउटलेट केले गेलेलं आहे. ऑप्शन आहेत तुमचे बघा 800 करोड, त्यानंतर 500 करोड, 1000 करोड, 600 करोड आणि 700 करोड. चला लवकर लवकर कमेंट करायचे आहेत. चला ठीक आहे, ही जी स्कीम आहे प्रोडक्शन लिंक, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम फॉर मिलेट बेस्ड प्रोडक्ट, ही स्कीम झाली लॉन्च, लॉन्च कधी झाली जर विचारलं तर ही लॉन्च इन 2022 मध्ये, ठीक आहे, 22-23 ला लॉन्च झाली. ठीक आहे, 2022-23 ला लॉन्च झाली ही स्कीम. पुढच्या 6 वर्षापर्यंत चालणार आहे, म्हणजे 2026-27 पर्यंत ही स्कीम चालणार आहे 6 वर्षापर्यंत. ठीक आहे, तर कशासाठी मिनिस्ट्री ऑफ, त्यानंतर लॉन्च कोण केली, मिनिस्ट्री ऑफ, लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज यांनी ही लॉन्च केलेली स्कीम आहे. ठीक आहे, तर याच्या अंतर्गत, ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज यांनी लॉन्च केली, लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. ठीक आहे, 2022-23 ला लॉन्च झाली, लॉन्चिंग इयर लक्षात ठेवा, 6 वर्षापर्यंत चालणार आहे. किती आउटलेट आहे, ठीक आहे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी किती आउटलेट केलेलं आहे, तर ते आहे 800 करोड. किती आहे, 800 करोड. किती अलोकेशन आहे या स्कीमच्या अंतर्गत, तर 800 करोड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे. चला समोर जाऊया. हु इज द फादर ऑफ सॉइल टॅक्झोनॉमी. ठीक आहे, सॉइल टॅक्झोनॉमीचा फादर कोण आहे, कमेंट करायचे लवकर. मेंडल, जेथ्रोटून, गुहा अँड माहेश्वरी, त्यानंतर नेक्स्ट आहे जॉन्सन आणि जी डी स्मिथ, सॉइल टॅक्झोनॉमीचा फादर. ठीक आहे, तर मेंडल काय, फादर ऑफ, फादर ऑफ जेनेटिक्स. ठीक आहे, फादर ऑफ जेनेटिक्स, फंडामेंटल लॉज ऑफ, यांनी काय दिले मेंडल, फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स, फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, मग मेंडल आहे का, नाही. नेक्स्ट पहा कुठला आहे सायंटिस्ट तुमचा, जेथ्रो टूल, ज्यांना तुम्ही काय म्हणता, फादर ऑफ टिलेज, फादर ऑफ टिलेज. ठीक आहे, सीड्रिलचा शोध लावला, त्यानंतर हॉर्स होईंग हजबंड्री या नावाचं पुस्तक आहे, हॉर्स होईंग हजबंड्री या नावाचं पुस्तक आहे. ठीक आहे, गुहा अँड माहेश्वरी यांचं सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन काय, तर गुहा अँड माहेश्वरी यांनी अँथरकल्चर टेक्निक डेव्हलप केली, अँथरकल्चर टेक्निक, टेक्निक अँथरकल्चर टेक्निक फॉर प्रोडक्शन ऑफ हॅप्लॉइड प्लांट्स. ठीक आहे, यांनी काय केलं, जे काही हॅप्लॉइड प्लांट्स प्रोड्यूस केलं थ्रू अँथरकल्चर टेक्निक, हॅप्लॉइड प्लांट्स, हॅप्लॉइड प्लांट्स. ठीक आहे, हे झालं. जॉन्सन, जॉन्सन यांनी काय केलं, जॉन्सन यांनी टर्म कॉइन केला, कुठला कुठला कॉइन टर्म केला, जीन काय आहे. ठीक आहे, जीन असेल तुमचं झिरो टाईप असेल. ठीक आहे, झिरो टाईप असेल, सॉरी सॉरी, जीन असेल, झिरो टाईप असेल, त्यानंतर तुमचं फिनोटाईप असेल, फिनोटाईप असेल, त्याचबरोबर तुमचं प्युअर लाईन एक्सपेरिमेंट. ठीक आहे, प्युअर लाईन थेअरी किंवा प्युअर लाईन एक्सपेरिमेंट कोणी दिला, तर जॉन्सनने दिले. ठीक आहे, तर आपलं आन्सर काय आहे, तर तुमचं जी डी स्मिथ, स्मिथ, डॉक्टर गाय डे स्मिथ, गाय डी स्मिथ हा फादर, यांना काय म्हणतो आपण, फादर ऑफ सॉइल टॅक्झोनॉमी. फर्स्ट एडिशन जे आहे या सॉइल टॅक्झोनॉमीचं बुकचं, तर यांनी पब्लिश केलं होतं तुमचं 1975 साठी. ठीक आहे, 1975 फर्स्ट एडिशन यांनी पब्लिश केलं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवा, मेंडल काय आहे, मेंडलचं कॉन्ट्रीब्युशन माहिती, जेथ्रो टूल माहिती, गुहा माहेश्वरी, जॉन्सन काय, बरोबर आहे, डॉक्टर जी डी स्मिथ यांना आपण फादर ऑफ सॉइल टॅक्झोनॉमी म्हणतो. ठीक आहे, चला समोर जायचं बघा का. विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज ऑल्सो कॉल्ड कॅटल प्लेग. ऑप्शन आहे अँथ्रॅक्स, एफ एम डी, फूट अँड माउथ डिसीज, रिंडर पेस्ट, ब्लॅक कॉटर
आणि नन ऑफ द अबोव. चला कमेंट करा लवकर 10 सेकंदात, मला तुमची एकदा कमेंट येऊ द्या. थोडं मला पण छान वाटेल तुम्ही माझ्याबरोबर ॲन्सर करतायत. चला तुम्हाला पण ब्रशअप होईल तुमचं नॉलेज. चला करा लवकर कमेंट फास्ट. चला बघूयात. अँथ्रॅक्स, FMD, रिंडरपेस्ट आणि ब्लॅक कॅटल याच्यापैकी कुठलं जे आहे डिसीज त्याला आपण कॅटल प्लेग म्हणतो. चला कमेंट करा फास्ट लवकर. याचा आन्सर आहे, चला बघूयात, याचा आन्सर आहे रिंडर पेस्ट. रिंडर पेस्ट काय आहे? व्हायरस आहे, एक प्रकारचा व्हायरस आहे. याच्या रिंडर पेस्ट व्हायरसमुळे जे काही तुमचा डिसीज मध्ये होतो बरोबर आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅटल प्लेग व्हायरस. बरोबर आहे, या व्हायरसमुळे रोग होणारा हा तुमचा कुठला आहे? रिंडर पेस्ट किंवा कॅटल प्लेग म्हणतात. याच्यामध्ये जे काही प्राण्यांना आहे सिम्पटम्स जर तुम्ही लक्षात ठेवले, फिवर इन प्राण्यांना बरोबर आहे, तुमच्या आईज असतील नोज असतील यांच्यामधून आईज आणि नोज मधून सळसळ पाणी वाहायला सुरुवात होईल. बरोबर आहे, पाणी वाहायला सुरुवात होईल. त्याचबरोबर सॉरी त्यानंतर उन्सिन माउथ त्यांच्या माउथमध्ये पण जखमा होतील. बरोबर आहे, उन्सिन माउथ आईज अँड नोज मधून काय होईल? तुमचं जे काही आहे बरोबर आहे पाणी निघायला लागेल, फिवर येईल आणि प्राण्याची अल्टिमेटली डेथ होऊ शकते. ठीक आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? कॅटल प्लेग. कशामुळे होतो? कुठल्या व्हायरसमुळे होतो? तर रिंडर पेस्ट. ठीक आहे, रिंडर पेस्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन. ग्रेप इज अ व्हेजिटेटिव्हली प्रोपोगेटेड थ्रू विच ऑफ द फॉलोइंग मेथड. ग्रेप आहे ते कुठल्या मेथडद्वारे काय व्हेजिटेबली प्रोपोगेटेड केला जातो? चला कमेंट करा लवकर फास्ट. चला बघूया. रूटेड हार्डवूड कटिंग, सेकंड ऑप्शन आहे लेअरिंग, थर्ड ऑप्शन आहे टी बडिंग, डी आहे विनर ग्राफ्टिंग आणि लास्ट ऑप्शन आहे एपिकॉटिल ग्राफ्टिंग. जर तुम्ही ग्रेपच्या बाबतीत जर विचार केला तर ग्रेपच्या बाबतीत तुमचं लेअरिंग पण येते, बडिंग पण येतात, ग्राफ्टिंग पण द्वारे तुम्ही प्रोपोगेशन करतात. इवन दो सीडनं पण काय होते? प्रोपोगेशन केल्या जाते. बरोबर आहे, बट मोस्ट कॉमन मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन केस ऑफ ग्रेप जर कुठली असेल तर मोस्ट कॉमन कुठली आहे? तुमची रूटेड हार्डवूड कटिंग. तर ऑप्शन काय असेल आपलं? रूटेड हार्डवूड कटिंग जे आहे तुमचं ऑप्शन असेल, ऑप्शन ए करेक्ट. ठीक आहे, रूटेड हार्डवूड कटिंग. आता रूटेड हार्डवूड कटिंग ही कशामध्ये केल्या जात नाही तर मस्कट अँड ग्रेप जे आहेत याच्यामध्ये केले जात नाही, हे लक्षात ठेवायचं. इन केस ऑफ मस्कट अँड ग्रेप रूटेड हार्डवूड कटिंग नाही केल्या जात. ठीक आहे, याला ऑप्शन याला आहे. ठीक आहे, एक्सेप्शन आहे. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल्स ऑफ बायो फर्टिलायझर. ठीक आहे, खालीपैकी कुठले बायो फर्टिलायझरचे एक्झाम्पल आहेत? रायझोबियम, अजोस्पिरुलम, अझॅटोबॅक्टर, फॉस्फोबॅक्टेरिया हे एक्झाम बायो फर्टिलायझर आहेत का? आता कुठे याचं आन्सर करायचं करेक्ट कुठले? ऑप्शन आहेत 1 and 2. ठीक आहे, 1 and 2 रायझोबियम, अजोस्पिरुलम, त्यानंतर तुमचं 3 and 4 अझॅटोबॅक्टर, फॉस्फोबॅक्टेरिया. सी ऑप्शन आहे 1, 3, 4. त्यानंतर तुमचं डी ऑप्शन आहे 1 and 3. ठीक आहे, रायझोबियम आणि अझॅटोबॅक्टर मध्ये आणि लास्ट ऑप्शन मध्ये 1, 2, 3, 4. ठीक आहे, सर्वच आहेत का? चला कमेंट करा लवकर फास्ट. कुठले बायो फर्टिलायझर आहेत खालीपैकी? तर तुमचे जेवढे काही आहेत हे रायझोबियम, अझोस्पिरम, अझॅटोबॅक्टर आणि फॉस्फोबॅक्टर हे सगळेच्या सगळे काय आहेत रे? सगळेचे सगळे काय तुमचे बायो फर्टिलायझर आहेत. सगळे सगळे काय बायो फर्टिलायझर? हे सगळेचे सगळे तुमचे बॅक्टेरियल बायो फर्टिलायझर आहेत. ठीक आहे, बॅक्टेरियल बायो फर्टिलायझर आहे. ठीक आहे, बॅक्टेरियाचा युज करून प्रिपेअर केलेले जे काही बायो फर्टिलायझर आहेत ते बॅक्टेरियल बायो फर्टिलायझर आहेत तुमची. ठीक आहे, सगळ्यांना कळालं इथपर्यंत. आता फंगल बायो फर्टिलायझर कुठले कुठले आहेत? तर फंगल बायो फर्टिलायझर विचारलं, ठीक आहे, फंगल बायो फर्टिलायझर, तर फंगल बायो फर्टिलायझर आहे तुमचं मायकोरायझा. काय मायकोरायझा? हे एक्स्ट्रा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर याच्या व्यतिरिक्त जर क्वेश्चन आला तर तो पण आपल्याला आला पाहिजे फंगल बायो. त्यानंतर आहे तुमचं अल्गल बायो फर्टिलायझर. अल्गल बायो फर्टिलायझर, बायो फर्टिलायझर, अल्गी पासून जे प्रिपेअर केले ते बायो फर्टिलायझर. अल्गल बायो फर्टिलायझर मध्ये आहे तुमचे ब्ल्यू ग्रीन अल्गी असाल. ठीक आहे, ब्लीजीए, ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि अझोला, ब्ल्यू ग्रीन अल्गी अझोला. ठीक आहे, त्यानंतर आहे ऍक्टिनोमायसिट्स. ठीक आहे, ऍक्टिनोमायसिटीस, ऍक्टिनोमायसिटीस बायो फर्टिलायझर. ठीक आहे, ऍक्टिनोमायसिटीस बायो फर्टिलायझर, त्याचं एक्झाम्पल आहे तुमचं फ्रँकिया. ठीक आहे,
फ्रँकिया हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे काही, ठीक आहे. बॅक्टेरियल बायोफर्टिलायझरचे एक्झाम्पल तुमचे रायझोबियम अझोस्पिरम अझॅटोबॅक्टर फॉस्फोबॅक्टेरिया, ठीक आहे. त्यानंतर फंगल बायोफर्टिलायझर मायकोरायझा, त्यानंतर अल्गल बायोफर्टिलायझर एक्झाम्पल ब्ल्यू ग्रीन अल्गी अझोल आहे तुमचं. ॲक्टिनोमायसिडिस बायोफर्टिलायझर फ्रँकिया, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? चलो चलो 1 2 3 कोणता म्हणतात, 1 2 3 नाही, चला सगळे आहेत तुमचे. नेक्स्ट क्वेश्चन, ड्युरॉक इज अ ब्रीड ऑफ विच ऑफ द फॉलोइंग लाईव्ह स्टॉक. कुठल्या लाईव्ह स्टॉकची ड्युरॉक ही ब्रीड आहे विचारलं. ऑप्शन आहे तुमचं कॅटल, स्वाईन, बफेलोज, गोट, नन ऑफ द अबोव. चला कमेंट करायचं लवकर फास्ट, ड्युरॉक कशाची ब्रीड आहे, ठीक आहे. कशाची ब्रीड आहे पहा लवकर, चला कमेंट करा लवकर, चला कमेंट करा फास्ट. चला बघूयात, स्वाईनची ही ब्रीड आहे ड्युरॉक. ड्युरॉक इज अ ब्रीड ऑफ स्वाईन. जनरली डेव्हलप कुठे गेली ही ब्रीड, तर युनायटेड स्टेट्स मध्ये यूएस मध्ये डेव्हलप केलेली आहे, ठीक आहे. यूएस मध्ये डेव्हलप केली. रॅडिश ब्राऊन कलरची तुम्हाला ही ब्रीड दिसेल, रॅडिश ब्राऊन कलरची. आणि जेवढे काही तुमच्या मिड पर्पज साठी जेवढ्या काही तुमच्या स्वाईनच्या ब्रीड आहे त्याच्यापैकी ही सगळ्यात लिस्ट अग्रेसिव्ह ब्रीड आहे, ठीक आहे. एकदम शांत आहे पार्क, सगळ्यात शांत ब्रीड जर असं कोणती तर तुमची लिस्ट अग्रेसिव्ह कुठली आहे तर ड्युरॉक स्वाईनची ब्रीड आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज यूज टू चेक द प्युरिटी ऑफ हनी. मधाची जी काही गुणवत्ता तपासणी करण्यासाठी प्युरिटी, प्युअर आहे मध किंवा नाही, हनी प्युअर आहे की नाही हे चेक करण्यासाठी कुठली टेस्ट आहे. ऑप्शन आहे तुमचे ब्लॉड टेस्ट, आरएम टेस्ट, बायोरेट टेस्ट, त्यानंतर पीक टेस्ट आणि मॉस टेस्ट. चला कमेंट करा लवकर, चला काय म्हणतात पीक टेस्ट, चला बघूयात बघूयात. चला आता जर तुम्हाला जर माहीत असलं तर हे अँसर कधीच चुकणार नाही. जर हनीची गुणवत्ता कशी किंवा प्युअर हनी आहे किंवा इम्प्युअर आहे हे कसं ओळखायचं हे जर माहीत असेल तर तुम्हाला इझिली सगळ्यात सोपं जाते अँसर द्यायला, ठीक आहे. तर याचं अँसर आहे ब्लॉट टेस्ट. काय ब्लॉट टेस्ट आहे, काय केलं जाते, जे काही तुमचं मध आहे एखाद्या क्लॉथवर म्हणजे कपड्यावर किंवा ब्लॉटिंग पेपरवर, ठीक आहे, ब्लॉटिंग पेपरचा यूज करून आपण ही टेस्ट करतो, बरोबर. ज्या ब्लॉटिंग पेपरवर काही ड्रॉप तुम्ही मधाचे टाकायचे, बरोबर आहे, ब्लॉटिंग पेपरवर मधाचे काही ड्रॉप टाकायचे, जर त्या ब्लॉटिंग पेपर जर ओला झाला नाही किंवा त्या ब्लॉटिंग पेपरनं ते मध जर ऍब्झॉर्ब केलं, बरोबर आहे, पूर्ण जर ऍब्झॉर्ब केलं त्यातून कुठल्याही प्रकारचं मध झिरपलं नाही तर ते मध जे आहे ब्लॉटिंग पेपरनं जर ऍब्झॉर्ब केलं तर ते मध आहे तुमचं हनी जे आहे ते इम्प्युअर आहे, ठीक आहे. जर ऍब्झॉर्ब केलं तर ब्लॉटिंग पेपरनं, ठीक आहे, ब्लॉटिंग पेपरनं ऍब्झॉर्ब केलं आणि ब्लॉटिंग पेपर तुम्हाला वेट झालेला दिसला, ओला झालेला दिसला तर ते काय इम्प्युअर आहे. जर ब्लॉटिंग पेपर वेट झाला नाही किंवा ऍब्झॉर्ब केलं नाही, बरोबर आहे, ऍब्झॉर्ब केलं नाही ब्लॉटिंग पेपरनं तर ते जे मध आहे ते कसं आहे प्युअर हनी आहे, प्युअर हनी. मग कुठली टेस्ट केल्या जाते तुमची, ब्लॉट टेस्ट केल्या जाते फॉर प्युरिटी ऑफ हनी, ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत, चला बघूया समोर. क्लिअर आहे, चला समोर जायचंय बघायला. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रॅक्टिस टू सपोर्ट प्लांट्स टू ग्रो स्ट्रेट, ठीक आहे, अँड सेव देम फॉर ब्लेंडिंग अँड लॉजिंग. लॉजिंग पासून किंवा ब्लेंडिंग बेंडिंग होण्यापासून किंवा लॉजिंग होण्यापासून वाचवायचं असेल तर प्लांटला सपोर्ट देण्यासाठी स्ट्रेट हाईटला किंवा ग्रो होण्यासाठी स्ट्रेट ग्रो करण्यासाठी तर कुठली मेथड आहेत, कुठली प्रॅक्टिस केली जाते. अर्धिंग अप, स्टेकिंग, अर्धिंग अप तर पाहिली आपण, अर्धिंग होत नाही, डी शूटिंग नाही, डिसबडिंग नाही, पिंचिंग नाही, कुठली आपली स्टेकिंग, स्टेकिंग करतो आपण, है ना. ओके ओके चला, स्टेकिंग कुठल्या कुठल्या क्रॉपमध्ये, टोमॅटो असेल तुमचं, कुकुंबर असेल, या क्रॉस या प्लांटमध्ये आपण काय करतो रे, स्टेकिंग केल्या जाते, बरोबर आहे. तर आपण बांबूच्या सहाय्यानं काय करतो या प्लांटला बांधून ठेवतो जेणेकरून ते स्ट्रेट ग्रो व्हावं. कुठल्या प्रकारची त्या फ्लॉवरिंग लागल्यानंतर किंवा फ्रुटिंग लागल्यानंतर त्याची लॉजिंग होणार नाही किंवा ते झाडं झुकणार नाहीत खाली, ठीक आहे. त्यासाठी आपण काय करतो, स्टेकिंग केल्या जातो. ऑप्शन बी करेक्ट आन्सर, ठीक आहे, स्टेकिंग. चला नेक्स्ट बघायचं आहे, ग्रुप ऑफ प्रिमेटिव्ह जॉलेस फिशेस, ठीक आहे, कम्स अंडर विच डिव्हिजन. आता हे फिशरीचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित बघायचं तर जॉलेस फिशेस जे आहे त्यांची डिव्हिजन कुठली आहे. ॲग्नाथ आहे तर ग्नॅथोस्टोमॅट आहे, पायसेस, टेट्रापोडा, ऑर्नन ऑफ दिओपो. चला कमेंट करा लवकर, ॲग्नाथा,
ग्नॅथोस्टोमॅटा जेवढे काही जॉवाले फिशेस आहेत, जॉवाले ज्यांना जॉ असतील त्या सगळ्या ग्नॅथोस्टोमॅटा डिव्हिजनमध्ये येतील, जॉवाले. ठीक आहे, जॉवाले सगळ्या ग्नॅथोस्टोमॅटा. आणि आपल्या जॉलेस जे फिशेस आहेत त्यांची डिव्हिजन आहे अग्नॅथा. काय आहे? ऑप्शन ए करेक्ट आहे तुमचं, अग्नॅथा. ठीक आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे, अग्नॅथा. समजलं? अग्नॅथा कोणत्या याच्यामध्ये येतात? तर तुमच्या अग्नॅथा याच्या याचे एक्झाम्पल जर काही विचारले तर काय करायचं, एक हॅगफिश म्हणून येते. ठीक आहे, हॅगफिश आणि लॅम्प्रेज, लॅम्प्रेज हे दोन एक्झाम्पल आहेत फिशेसचे. हे जॉलेस फिशेस आहेत, हॅगफिश आणि लॅम्प्रेज हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा जॉलेस फिशेसचे. त्याची डिव्हिजन येते तुमची अग्नॅथा येते. आणि त्याचा जर तुम्ही फायलम जर विचारला तर कॉर्डॅटा हा फायलम आहे. कॉर्डॅटा फायलम, कॉर्डॅटा फायलम. चला समोर जायचं, जॉवाले सगळ्या ग्नॅथोस्टोमॅटामध्ये. चला नेक्स्ट जाऊया समोर. इन जनरल सॉइल पी एच ऑफ इज कन्सिडर ऑप्टिमम फॉर मॅक्झिमम अवेलेबिलिटी ऑफ प्लांट न्यूट्रिएंट. कुठल्या पी एचमध्ये सगळ्यात जास्त प्लांट न्यूट्रिएंट जे आहेत अवेलेबल होतात प्लांटला. ठीक आहे, ऑप्शन आहे 6.5 to 7.5, 3.5 to 4.5, सी ऑप्शन 8.5 to 9.5, डी ऑप्शन 2.5 to 3.5, ई ऑप्शन 9.5 to 10.5. चला कमेंट करा लवकर, फास्ट फास्ट. चला हे काय म्हणतात, सोलो अग्नॅथास. ओके ओके, चला कमेंट कराय लगेच. आला आन्सर काही जणांचा 6.5 to 7.5, बरोबर एकदम. 6.5 to 7.5 न्यूट्रल पी एचला मायक्रोबियल ग्रोथ पण चांगली होती, बरोबर. ॲट न्यूट्रल पी एच मायक्रोबियल ग्रोथ पण चांगली होती, त्याचबरोबर जे काही प्लांट न्यूट्रिएंट्स आहेत ते इझिली आपल्या प्लांट्सला मिळतील, कारण की मायक्रोबियल ग्रोथ जी आहे न्यूट्रल पी एचला ही चांगली होती. म्हणून ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे आपण, 6.5 to 7.5. चला नेक्स्ट, इग्निशियल टेम्परेचर ऑफ इंटरनल कम्बशन इंजिन व्हॅरीज फ्रॉम. ठीक आहे, जे काही इंटरनल कम्बशन आय सी इंजिनचं, ठीक आहे, आय सी इंजिनचं जे काही तुमचं इग्निशियल टेम्परेचर आहे, बरोबर आहे, ते किती विचारलं. ठीक आहे, समजा जेव्हा कम्बशन चेंबर असेल तुमचं, बरोबर आहे, आय सी इंजिनमध्ये जे काही तुमचं कम्बशन चेंबर आहे याच्यामध्ये जेव्हा तुमचं फ्युअल जाईल, बरोबर आहे, फ्युअल जाईल, त्यानंतर तुमचं ऑक्सिडाइज म्हणजे काय तर एक प्रकारची हवा येईल, जेव्हा फ्युअल आणि एअर मिक्स होईल, बरोबर, कंबशन चेंबरमध्ये. आणि इथं फ्युअलचं इग्निशन झाल्यानंतर इथं टेम्परेचर किती होते सांगा, फ्युअलचं इग्निशन झाल्यानंतर टेम्परेचर किती होते? तर ते राहते जनरली मोर दॅन 700 degrees centigrade. ठीक आहे, मोर दॅन 700 degrees centigrade. तर ऑप्शन डी जे आहे आपलं ते करेक्ट आन्सर आहे, डी ऑप्शन 700 to 1000 degrees centigrade. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. व्हाट अमंग द फॉलोइंग इज ट्रू फॉर द यूज ऑफ रिजर. ठीक आहे, रिजरच्या बाबतीत कुठलं करेक्ट आहे. ठीक आहे, रिजर काय करते, क्लॉर क्रशिंग करते का रे, क्लॉर क्रशर आहे का ते, नाही. ठीक आहे, मल्चिंग पण नाही, रिजरचा वापर सीड बेल्ट प्रिपरेशन साठी पण नाही. कशासाठी? मेकिंग चॅनल, बरोबर आहे, जे काही नाले तयार करण्यासाठी, बरोबर आहे, नाले तयार करण्यासाठी आपण वापरतो दोन प्लांटमध्ये जे काही रिजेस तयार करण्यासाठी आपण या रिजरचा वापर करतो. म्हणजेच काय रिजर, रिजेस म्हणजेच काय तर मेकिंग चॅनल्स. ठीक आहे, ऑप्शन ए मेकिंग चॅनल्स, ए ऑप्शन करेक्ट आन्सर आहे आपलं. चला नेक्स्ट क्वेश्चन, मँगो इज द मोस्ट इम्पॉर्टंट कमर्शियली ग्रोन फ्रूट क्रॉप ऑफ द कंट्री. है ना, तर डॉर्फ व्हेरायटी ऑफ मँगो इज. ठीक आहे, चला आता हे आन्सर मला एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं की डॉर्फ व्हेरायटी याच्यातली कुठली आहे. ऑप्शन आहे सिंधू, चौसा, त्यानंतर अल्फान्सो, आम्रपाली, नीलम, याच्यापैकी कुठली जी व्हेरायटी आहे डॉर्फ व्हेरायटी ऑफ मँगो, बऱ्याच पुस्तकात दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, एक हिंट देतो तुम्हाला या क्वेश्चन बाबत, एक हिंट देतो, डॉक्टर पियुष कांती, डॉक्टर पियुष कांती, ठीक आहे, डॉक्टर पियुष कांती यांचं नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, डॉक्टर पियुष कांती मुजुमदार यांनी ही व्हेरायटी डेव्हलप केलेली आहे. कशाचा क्रॉस करून, तर तुमचं ठीक आहे, हां, तर तुमचं दशेरी आणि नीलमचा क्रॉस करून जी व्हेरायटी डेव्हलप केली, दशेरी आणि नीलम या दोन व्हेरायटीचा क्रॉस करून जी व्हेरायटी बनवली ती कुठली आहे, चला सांगा लवकर. दशेरी आणि नीलमचा क्रॉस करून जी व्हेरायटी बनवली ती कुठली आहे, चला कमेंट करा लवकर फास्ट फास्ट. शुभ म्हणताय डी, चला करा बाकीचे लवकर कमेंट करा लवकर लवकर. तर तुमची आहे तुमची
डॉर्फ व्हेरायटी ऑफ मँगो कुठली आहे आम्रपाली. ओके आले बऱ्यापैकी आन्सर. आम्रपाली व्हेरायटी आहे डॉर्फ व्हेरायटी ऑफ मँगो. कशाचा क्रॉस आहे दशेरी आणि नीलम. कोणी डेव्हलप केली तर डॉक्टर पियुष कांती मुजुमदार यांनी IRI येथे ही व्हेरायटी डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे, हे जेवढं काही विचारलं नाही पण कधी कधी विचारलं जातात. आपण नशीब खराब असलं तर ह्या गोष्टी विचारल्या जातात. नशीबच खराब असते आपलं, है की नाही, अशा वेळेस. त्यामुळं सांगता येत नाही, आपण तयारीत राहायचं है ना. पॅड हेल्मेट वगैरे घालून सर्व तयार राहायचं. आपण काही सांगत नाही. एखादा स्पिनर पण आपल्याला बाउन्सर टाकू शकते, त्याच्यामुळं हेल्मेट घालूनच उतरायचं बॅटिंगवर आपण. चला सगळ्या सेफ्टी घालून चला. चला नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द रेकमेंडेड डोज ऑफ NPK फॉर लेग्युम्स. लेग्युम्स साठी बरोबर आहे, जेवढे काही लेग्युमिनेसी फॅमिली सगळ्याची फॅबेसी फॅमिली ही माहिती आपल्याला बरोबर आहे. जेवढे काही तुम्हाला पल्स क्रॉप आहेत त्या लेग्युमिनेसी फॅमिली असतात. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की पल्स क्रॉपसाठी फॉस्फरचा डोज आपल्याला कम्पेअर टू नायट्रोजन पोटॅशियमपेक्षा जो काही फॉस्फरचा डोज जास्त लागतो. तर हे 1:2:1 आहे, लक्षात ठेवा हे. ठीक आहे, 4:2:1, 4:1:4, 4:4 किती लागते चला सर कमेंट करा. तर तुमच्या पल्स क्रॉपसाठी किंवा लेग्युम्स क्रॉपसाठी तुमच्या NPK डोज कसा काय रेशो आहे तर 1:2:1. ठीक आहे, जर तुम्ही 50 किलो नायट्रोजन दिला तर 100 किलो तुम्हाला फॉस्फरस द्यावं लागेल, तर 50 किलो पोटॅशियम द्यावं लागेल. ठीक आहे, 1:2:1. चला नेक्स्ट झालाय, क्लिअर आहे, समोर जाऊयात. व्हॉट इज द डेव्हलपमेंट स्टेज ऑफ फिश फॉलोइंग द फ्राय स्टेज. आता याच्यातली कुठली स्टेज आहे फिशची जी फ्राय स्टेजच्या नंतर येते. कालच्या जेव्हा आपण क्वेश्चन घेतला त्यावर आन्सर आहे तुमचं. ठीक आहे, तपा फ्रायच्या नंतर येणारी कुठली स्टेज आहे आणि कंटिन्युईंग इन टू द फर्स्ट 3-4 मंथ्स ऑफ लाईफ. 3-4 आठवड्यापर्यंत ही स्टेज राहते. बरोबर आहे, सगळ्यात पहिले तुम्ही काय म्हणसान लार्वी असते फिशची. बरोबर आहे, सगळ्यात पहिले असते लार्वी. त्यानंतर होती सर तिची फ्राय. बरोबर आहे, फ्राय होती. त्यानंतर होती त्याची फिंगरलिंग, फिंगरलिंग. आणि त्यानंतर होती त्याची इयरलिंग. काय होते, इयरलिंग होते. ठीक आहे, आता समजून जायचं कशाची विचारली आपल्याला त्यांनी, फ्रायच्या नंतरची स्टेज कुठली आहे. बरोबर आहे, ही जनरली फ्राय स्टेज तुम्हाला लेस दॅन 1 वीकपर्यंत ही फ्राय मिळेल. बरोबर आहे, 3-4 महिन्यापर्यंत ही फिंगरली स्टेज भेटेल तुम्हाला, 3-4 महिन्यापर्यंत. आणि 1 इयरपर्यंत बरोबर आहे काय भेटेल, इयरलिंग भेटेल. ठीक आहे, 1 इयरपर्यंत इयरलिंग भेटेल तुम्हाला. तर कुठली आहे तुमची याच्यातली फ्रायच्या नंतरची स्टेज कुठली आहे तुमची, फिंगरलिंग. तर ऑप्शन कुठलं आहे आपलं, सी. सी ऑप्शन करेक्ट आहे. चला बघा, सी ऑप्शन करेक्ट, फिंगरलिंग. समजलं. आता ब्रुडिंग, ब्रुडिंग काय असते तर हे ब्रुडिंग फेज काय असते. तर ब्रुडिंग म्हणजे सर जनरली सर कुठल्याही स्पेसिस असो फिशची. बरोबर आहे, ती रिप्रोडक्शनसाठी प्रिप्रोडक्शनसाठी जे काही वापरलं जाते ते आपल्याला आपण काय म्हणतो, ब्रूड स्टॉक म्हणतो. ठीक आहे, कुठलीही स्पेसिस पर्टिक्युलर स्पेसिस ऑफ फिश विच आर रेस फॉर रिप्रोडक्शन पर्पज. ठीक आहे, रिप्रोडक्शन पर्पजसाठी एखादी फिशची स्पेसिस आपण यूज करतो त्याला काय म्हणतो, ब्रूड. ठीक आहे, ब्रूड स्टॉक म्हणतो. ठीक आहे, ब्रूड स्टॉक. समजलंय, करून घ्या. लार्वी हे लक्षात ठेवायचं फक्त इथं, लार्वी, फ्राय, फिंगरलिंग आणि इयरलिंग हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. चला समोर जाऊया आपण, नेक्स्ट क्वेश्चन बघायला. द जेनेटिक कॅपॅसिटी ऑफ अ प्लांट सेल. एखाद्या प्लांट सेलची जेनेटिक कॅपॅसिटी टू प्रोड्यूस द एंटायर प्लांट. बरोबर आहे, त्या सेलपासून एखादा एंटायर प्लांट तयार करणं याची याला आपण काय म्हणतो रे. ऑप्शन आहेत ओमनीपोटेन्सी, मल्टीपोटेन्सी, टोटीपोटेन्सी, प्लुरीपोटेन्सी, नन ऑफ द अबोव. चला, एम्ब्रियोनिक स्टेम सेल्समध्ये किंवा एम्ब्रियोनिक स्टेम सेल्समध्ये ज्या काही असते तुमची तर त्यांना ॲबिलिटी त्याला आपण म्हणतो प्लुरीपोटेन्सी आहे. पण एखाद्या प्लांट सेलमध्ये एंटायर प्लांट तयार करण्याची जी ॲबिलिटी असते त्याला आपण म्हणतो टोटीपोटेन्सी. ऑप्शन सी आहे तुमचं उत्तर बरोबर, टोटीपोटेन्सी. ठीक आहे, टोटीपोटेन्सी. चला नेक्स्ट जायचं समोर आता. हां, व्हिप टेल ऑफ कॉलीफ्लावर ऑकर्स ड्यू टू द डेफिशियन्सी ऑर टॉक्झिसिटी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट. कुठल्या न्यूट्रिएंटच्या डेफिशियन्सीमुळे किंवा टॉक्झिसिटीमुळे व्हिप टेल ऑफ कॉलीफ्लावर हा डिसीज होतो. बरोबर आहे, आता व्हिप टेल ऑफ कॉलीफ्लावर हे समजलं पाहिजे. ऑप्शन पहा, आयरन डेफिशियन्सी, कॉपर डेफिशियन्सी, मॉलिब्डेनम डेफिशियन्सी. त्यानंतर 2 वेळा झाले मॉलिब्डेनमची, याच्यातलं कुठलंही सांगू शकता तुम्ही. ठीक आहे, 2 वेळा झालं त्यामुळे कुठलं सांगा.
झिंक डेफिशियन्सी. चला लवकर करा कमेंट फास्ट फास्ट. चला बघू द्या मला कमेंट येत आहेत का. निशा म्हणतायत यमो ठीक आहे, सी डी दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. ठीक आहे, सी डी दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. पहिल्यांदा यंग प्लांट्स मध्ये तुमच्या यंग प्लांट जे आहेत बरोबर, यंग प्लांट मध्ये मॉलिब्डेनम डेफिशियन्सी मुळे काय होतो. ठीक आहे, यंग प्लांट यंग प्लांट स्टेजला हे अफेक्ट होते बरोबर आहे. क्लोरोसिस होईल लीफ मार्जिन मध्ये, लीफ मार्जिन मध्ये क्लोरोसिस होईल बरोबर आहे. क्लोरोसिस होते विप्टेल ऑफ क्लोरीफॉर्म मध्ये. ठीक आहे, त्यानंतर लिव्ज जे आहेत तुमचे लिव्ज व्हाईट कलरचे तुम्हाला लिव्ज दिसतील. ठीक आहे, व्हाईट कलरचे लिव्ज पडल्यानंतर आणि क्लोरोसिस झाल्यानंतर जे काही डिसीज होईल ते मॉलिब्डेनम डेफिशियन्सीमुळे होतो, विप्टेल ऑफ क्लोरीफॉर्म म्हणतो आपण त्याला. चला समजलं. चला पुढे जाऊयात. अमंग द फॉलोइंग व्हॉट इज द मोस्ट इकॉनॉमिक लाईव्ह स्टॉक ऑन द बेसिस ऑफ टर्न ओव्हर. ठीक आहे, सगळ्यात जास्त पैसे कमवून देणारी, ठीक आहे, इकॉनॉमी किंवा टर्न ओव्हर जास्त आहे तो कुठल्या ब्रीड्स आहे. एक पी ऑप्शन आहे मुरा बफेलो, सहिवाल बफेलो, एक्झॉटिक ब्रीड्स ऑफ पिक्स आणि इंडिजिनस ब्रीड्स ऑफ क्यूब. चला कमेंट करा लवकर. चला फास्ट कमेंट करायचं सगळ्यांनी. ठीक आहे, आता मिल्क इल्ड समजलं पाहिजे सगळ्यात जास्त आहे. तर पीक पेक्षा तर मला असं वाटतं सहिवाल आणि मुळाचं जे काही टर्न ओव्हर हे जास्त आहे बरोबर आहे, ते पीकचे अल्टिमेटली कॅन्सल होईल तुमचे. ठीक आहे, मुरा आणि बफेलो सही मुरा बफेलो किंवा तुमचं सहिवाल काऊ जी आहे याच्यापैकी अँसर असणार आहे. तर सहिवाल काऊचं जे आहे ते सगळ्यात जास्त आहे, जवळजवळ तुम्हाला 1400-1500 के जी पर्यंत पर लॅक्टेशन मध्ये मिल्क मिळणार, 1400-1500 के जी. ठीक आहे, चला पुढे जा. सॉरी 1400 ते जवळजवळ 2500 सॉरी 1500 म्हणतो मी 2500 के जी. ठीक आहे, पर लॅक्टेशनला तुम्हाला ईल्ड भेटल पर लॅक्टेशन सही वालकाऊचं, ऑप्शन बी सही वालकाऊ. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इन पोल्ट्री ड्युरिंग द प्रोसेस ऑफ हॅचिंग बरोबर आहे, हॅचिंग प्रोसेसच्या दरम्यान ऑफ एक्स द इन्क्युबेशन टेम्परेचर युजली मेंटेन ॲट. आता तुम्हाला हॅचिंगच्या दरम्यान या टेम्परेचरचा फार महत्त्वाचा रोल आहे बरोबर आहे. जर समजा टेम्परेचर कमी जरी झालं तर ती प्रोसेस स्लो डाऊन होते हॅचिंगची, आणि जर जास्त झालं तर ती प्रोसेस एम्ब्रॉनिकची एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटची म्हणा किंवा हॅचिंगची प्रोसेस आहे ही फास्ट होईल, ती डेंजरस आहे. मग ऑप्टिमम टेम्परेचर मेंटेन केल्या जाते तर टेम्परेचर किती आहे विचारलं आपल्याला. ठीक आहे, कमेंट करा लवकर लवकर फास्ट. ऑप्शन आहे 32.2 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे, हे पाय पाहिजा बरोबर हा थोडं याच्यामध्ये करायचं आणि डिग्री सेंटीग्रेड आहे. ठीक आहे, इथं समजते सगळ्यांना 31.2 डिग्री सेंटीग्रेड ते 33.8, 30.2 ते 31.8, 34.2 ते 35.8, 37.2 ते 37.8. चला कमेंट करा लवकर फास्ट. हॅचिंग प्रोसेससाठी किती टेम्परेचर रिक्वायर्ड आहे इन्क्युबेशन टेम्परेचर. चला तर ऑप्शन आहे तुमचं ई नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. काय ई नंबरचं ऑप्शन 37.2 डिग्री सेंटीग्रेड ते 37.8 डिग्री सेंटीग्रेड. किंवा तुम्हाला फॅरनहाईट मध्ये पण विचारू शकतात 99.5 डिग्री फॅरनहाईट टू 100.5 डिग्री फॅरनहाईट. ठीक आहे, 100.5 डिग्री फॅरनहाईट. चला कळालं सगळ्यांना. चला समोर चला सगळं. ऑप्शन ई करेक्ट आन्सर. इन्क्युबेशन टेम्परेचर लक्षात ठेवा. डॅश इज द वॉटर सॉरी ठीक आहे, डॅश इज द वॉटर रिमेनिंग इन सॉइल. ठीक आहे, आफ्टर इट हॅज बीन थरोली सॅच्युरेटेड बरोबर आहे. जेवढे काही तुमचे सॉइल पोर्स आहेत बरोबर आहे, ते पाण्याने पूर्णपणे फिलअप झालेले आहेत बरोबर आहे, पाण्याने पूर्णपणे फिल झालेले आहे, सॅच्युरेशन झालेलं आहे तरी पण अँड अलाउड टू ड्रेन फ्रीली पडे. ठीक आहे, युजली फॉर 1 to 2 एक ते दोन दिवसापर्यंत ड्रेनिंग होईल याच्यामधून बरोबर आहे. तर त्याला तुम्ही काय म्हणता, परमनंट विल्टिंग पॉईंट म्हणता, फील्ड कॅपॅसिटी म्हणता, सॉइल मॉइस्चर कॅपॅसिटी म्हणता, किंवा स्टॅग्नेशन पॉईंट म्हणता, किंवा नन ऑफ दी अबव म्हणता. चला सांगा लवकर कमेंट करायचं आन्सर फास्टमध्ये. चला कमेंट करा फास्ट. काय म्हणतात रे, का नाही आलं बऱ्याचं आन्सर बघूयात. चला पाहूया काय म्हणतात. तर याला काय म्हणतात आपण, जेव्हा वॉटर जेव्हा सॉइलमध्ये राहीन. ठीक आहे, फील्ड कॅपॅसिटी हे आन्सर असणार. ठीक आहे, फील्ड कॅपॅसिटी इज द वॉटर रिमेनिंग इन सॉइल
After it has been thoroughly saturated and allowed to drain freely, usually for 1 to 2 days. याला काय म्हणतो आपण फील्ड कॅपॅसिटी. परमनंट विल्टिंग पॉइंटला काय म्हणतो रे, कुठल्याही प्रकारचं तुम्ही किती मॅच्युअर कंटेंट मेजर केलं तरी प्लांटची काय विल्ट होतीन प्लांट या स्टेजला परमनंट विल्टिंग पॉइंट म्हणतो आपण याला, बरोबर आहे. आणि या दोघांच्या मधलं जे काही पाणी राहील, बरोबर आहे, फील्ड कॅपॅसिटी आणि ठीक आहे वॉटर हेड बिटवीन water held between field capacity and permanent wilting point, barobar hai, je field capacity and permanent wilting point cha matlab je kahi water rahate barobar tela apan kay mantu available water. बाकी तर सॉइल पोर्स मध्ये आहेच, बरोबर आहे. फील्ड कॅपॅसिटी मध्ये काय सॉइल पोर मध्ये सॉइल पाणी गट्टर करून ठेवलेले, बाकी जे काही राहिलंय, बरोबर आहे. आणि परमनंट विल्टिंग पॉइंटला कुठल्या प्रकारे वॉटर राहत नाही, बरोबर आहे. म्हणजे मधातला जे काही वॉटर असेल, बरोबर आहे, वॉटर हेल्ड बाय सॉइल पार्टिकल्स बिटवीन फील्ड कॅपॅसिटी अँड परमनंट विल्टिंग पॉइंट, त्याला आपण काय म्हणतो अवेलेबल वॉटर म्हणतो. चला समोर चला, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा ना. विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ सॉइल कवर्स द मेजॉरिटी एरिया ऑफ इंडिया, सगळ्यात जास्त प्रमाणात कुठली सॉइल इंडियामध्ये आढळते. चला ऑप्शन आहेत एलिव्हल सॉइल, लॅटराइट सॉइल, त्यानंतर नेक्स्ट आहे ब्लॅक सॉइल, अरिड सॉइल आणि रेड सॉइल. चला कमेंट करा लोक फास्ट फास्ट कुठला आहे. तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात सॉइल कुठली पाहायला मिळते आपल्याला, तर ती भेटते एलिव्हल सॉइल. जवळजवळ 40% एल्युअल सॉइल आहे इंडियामध्ये, 40% ऑफ इंडिया, ठीक आहे. इंडियाचा जवळजवळ 40% एरियामध्ये किती भेटेल तुम्हाला एल्युअल सॉइल पाहायला मिळेल, ठीक आहे. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे, एल्युअल सॉइल. चला समोर जायचंय पाहूयात आता. नेक्स्ट क्वेश्चन डॅश, इट इज अ टाइप ऑफ फार्मिंग, ठीक आहे, इट इज अ टाइप ऑफ फार्मिंग दॅट कॅन रिड्यूस सॉइल इरोजन. अशी कुठली फार्मिंग सिस्टीम आहे किंवा टाइप ऑफ फार्मिंग आहे जी सॉइल इरोजन कमी करते बाय एज मच एज 50%. 50% पर्यंत जे काही सॉइल इरोजन हे कमी करते फ्रॉम अप अँड डाऊन हिल फार्मिंग, ठीक आहे, फ्रॉम अप अँड डाऊन हिल फार्मिंग अँड इन्क्रीजेस वॉटर इन्फिल्ट्रेशन अलॉंग विथ द ऍडिशनल इल्ड, बरोबर आहे. वॉटर इन्फिल्ट्रेशन पण वाढवते आणि इल्ड पण वाढवते. आणि कशी करतो आपण सॉइल एरोजन करण्यासाठी केले जाते, तर कुठल्या प्रकारची फार्मिंग सिस्टीम आहे, विच टाइप ऑफ अ फार्मिंग इज मेन्शन इन द पॅराग्राफ. ऑप्शन आहेत मिक्स फार्मिंग, सीजनल फार्मिंग, स्लॅश अँड बर्न फार्मिंग, कंट्रोल फार्मिंग आणि बंडल फार्मिंग. चला कमेंट करा लवकर फास्ट फास्ट कुठली फार्मिंग आहे, ठीक आहे. चला लवकर फास्ट मध्ये, ठीक आहे. आता याच्यातला करेक्ट आन्सर आहे आपला, चला लवकर करेक्ट, तर कंट्रोल फार्मिंग, ठीक आहे. या फार्मिंग मध्ये आपण तुम्ही प्लांटिंग असन, प्लोईंग असन, विडिंग असन, तुम्ही अलॉंग द कंट्रोल म्हणजे अक्रॉस द स्लोप, बरोबर आहे. कंट्रोलच्या सहाय्याने कंट्रोलला तुम्ही काय करता, प्लांटिंग असन, विडिंग असन त्याच्यात करता, म्हणजे स्लोप जसा आहे तुमचा जमिनीचा, बरोबर, उतार आहे, उताराच्या विरुद्ध दिशेने तुम्ही काय करता प्लांटिंग करता, बरोबर आहे. त्याच्यामुळं जे काही तुमचं एरोजन आहे होणार आहे, पाणी आलं, पाणी वाहून गेलं, तर तरी जे काही मातीचं एरोजन आहे, सॉइल एरोजन हे काही रिड्यूस होईल आणि जेणेकरून जास्तीत जास्त पाणी जे काही आहे ते झिरपत जाईल. अक्रॉस द स्लोप तुम्ही बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करतात कंट्रोल फार्मिंग मध्ये, बरोबर आहे. म्हणून ऑप्शन काय आहे, डी ऑप्शन, कंट्रोल फार्मिंग, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा ना, व्हॉट इज द ट्रेड नेम ऑफ हर्बिसाइड नायट्रोफेन. नायट्रोफेनचं ट्रेड नेम काय आहे. ऑप्शन आहेत व्हिप सुपर, ठीक आहे, त्यानंतर स्टॉप, त्यानंतर राऊंड अप, टोक E25. चला कमेंट करा लवकर काय आन्सर असेल, ठीक आहे. आता या व्हिप सुपरचं, ठीक आहे, व्हिप सुपर हे कसे कुठल्या याच्यामध्ये काय कंटेंट असते व्हिप सुपर मध्ये, तर फिनॅक्झोप्रॉप पी इथाइल, ठीक आहे, हा कंटेंट असतो फिप सुपर या नावानं विकला जाते. स्टॉम जे आहे याच्यामध्ये काय असते, तर पेंडेमिथिलिन, ठीक आहे. पेंडेमिथिलिन जे आहे त्याचं ट्रेड नेम काय, स्टॉम्प आहे पेंडेमिथिलिन, ठीक आहे. त्यानंतर राऊंडअप जे आहे याच्यामध्ये काय असते, ग्लायफोसेट, ठीक आहे. ग्लायफोसेटचं ट्रेड नेम राऊंडअप असन, ठीक आहे.
त्यानंतर टोक E25 आहे तुमचं, तर हे काय आहे नायट्रोफेन, नायट्रोफेनचं तुमचं ट्रेड नेम काय टोक E25, ऑप्शन डी करेक्ट आहे टोक E25। चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला। इमिजिएट हार्वेस्ट व्हॅल्यू इज रिलेट टू विच अमंग द फॉलोइंग। आता सगळ्यात समजायचं तुम्हाला, जे काही तुम्हाला इमिजिएट हार्वेस्ट व्हॅल्यू आहे तर कशाशी रिलेटेड आहे विचारलं, ठीक आहे। वेजिटेबल, टिम्बर, क्रॉप, स्पीशीज ऑर नन ऑफ द अबोव, ठीक आहे। याला स्टम्पेजेस सुद्धा म्हणतात। इमिजिएट हार्वेस्ट व्हॅल्यूला जर अल्टरनेट जर वर्ड विचारला तर स्टम्पेज पण म्हणतात त्याला, ठीक आहे, बरोबर आहे। जे काही तुमचे इन्क्लुझिव्ह कॉस्ट असेल सगळी, म्हणजे तुमचा चढायचा असेल उतरायचा खर्च असेल सगळा याच्यामध्ये इन्क्लूड केला जाते, तर इमिजिएट हार्वेस्ट व्हॅल्यू कशाशी रिलेटेड आहे तर तुमच्या टिम्बरशी, ठीक आहे। टिम्बर, ऑप्शन बी टिम्बर। नेक्स्ट क्वेश्चन, एम्सकाटा मोरी, ठीक आहे। एम्सकाटा मोरी इज द सायंटिफिक नेम ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इम्पॉर्टंट पेस्ट। खाली पैकी एम्सकाटा मोरी जो आहे तो कशाचा सायंटिफिक नेम आहे, ठीक आहे। बिहार हेरी कॅटरपिलर, ग्रॅम कटवम, त्यानंतर रेड हेरी कॅटरपिलर, व्हाईट ग्रब का ग्रीझी कटवम। चला कमेंट करा लवकर फास्ट। कशाचा सायंटिफिक नेम आहे एम्सकाटा मोरी, तर हे आहे रेड हेरी कॅटरपिलरचं बॉटनिकल नेम किंवा सायंटिफिक नेम आहे एम्सकाटा मोरी, लक्षात ठेवाय रेड हेरी कॅटरपिलर, ऑप्शन सी। चला नेक्स्ट बघायचं आता, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर नेटिव ब्रीड्स ऑफ एग टाइप ऑर लेयर्स, है ना। एग टाइप चिकन आहे, दोन प्रकारचे चिकन, एक तर तुम्ही मीट पर्पज वाले आहे आणि एक टाइप आहे ज्याचा एक पर्पज आहे, एक पर्पज साठी जे घेतो आपण ब्रीड्स त्याला एक एक टाइप म्हणतो, मीट टाइप म्हणजे ज्याचा मीट पर्पज साठी आपण यूज करतो त्याच्यापैकी कुठल्या आहेत, तर या सगळ्या ब्रीड जेवढ्या तुम्हाला दिसतात, फ्रीजर असेल, नेकेड निक असेल, असेल असेल, कडकनाथ असेल, किंवा याच्यापैकी जे आहेत सगळे जे आहेत हे सगळे सगळ्या ब्रीड तुमच्या एक टाइप आहेत, ठीक आहे। एक टाइप आहे, एक टाइप सगळ्या ब्रीड जे आहेत तुमच्या एक टाइप आहेत, ऑप्शन ई तुमचं करेक्ट आंसर काय, ऑप्शन ई, ठीक आहे। ऑल आर एक टाइप, ठीक आहे। मीट टाइप, मीट टाइप कुठले आहेत तर मीट टाइप तुमच्या ब्रॉयलर्स असतील, ठीक आहे, फ्रायर्स असतील, रोस्टर्स असतील, ठीक आहे, ब्रॉयलर, ठीक आहे, ब्रॉयलर, त्यानंतर रोस्टर्स असतील, हे सगळे तुमचे मीट टाइप आहेत, ठीक आहे। मीट टाइप चिकन मीट पर्पज साठी करतो, ठीक आहे। ब्रॉयलर्स, फ्रायर्स आणि रोस्टर्स हे सगळे मीट टाइप चिकन्स आहेत, आणि हे काय एक टाइप चिकन्स कुठले, तुमचे फ्रीजर, नेकेड नेक, एसेल आणि कडकनाथ, हे लक्षात ठेवा। चला नेक्स्ट जाऊ आपण, व्हॉट इज द नेम ऑफ प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग रफ सिल्क एनव्हलपिंग सिल्क वर्क ककून, बरोबर आहे। जे काही सिल्क वर्क ककूनला, बरोबर आहे, जे काही तुमचं रफ सिल्क आहे ते रिमूव्ह करण्याची प्रोसेसला आपण काय म्हणतो। ऑप्शन आहे ट्विस्टिंग, रिलिंग, सॉर्टिंग, स्टिफलिंग आणि डिफ्लोसिंग। ते कशासाठी केलं जाते, जे काही रफ सिल्क आहे सिल्कवर्म कपून ककूनच्या भोवतीचं, बरोबर आहे, ते रफ सिल्क आपण रिमूव्ह कशासाठी करतो, जेणेकरून त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे, बरोबर आहे, क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे, बरोबर आहे, आणि त्याचबरोबर त्याला मार्केट व्हॅल्यू पण चांगली मिळाली पाहिजे, हा उद्देश असतो, बरोबर आहे। त्यासाठी आपण ते काही जे आहे ते क्लीन करतो, क्लीन करतो, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर डिफ्लोसिंग म्हणतो, ठीक आहे। द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग रफ सिल्क एनव्हलपिंग सिल्कवर्म ककून टू मेक देम क्लीन इज कॉल्ड एज डिफ्लोसिंग, काय म्हणतो त्याला, डिफ्लोसिंग म्हणतो आपण, ठीक आहे, डिफ्लोसिंग। चला नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला, का अकॉर्डिंग टू द नाबार्ड नॉर्म्स व्हॉट इज द फ्लोर स्पेस रिक्वायर्ड बाय बुल्स इन स्टँडिंग अँड कवर्ड एरिया, बरोबर, स्टँडिंग आणि कवर्ड एरियाच्या मध्ये, बरोबर आहे, फ्लोर स्पेस किती लागतो बुल्सला, ठीक आहे, नाबार्ड नॉर्म्स नुसार, ठीक आहे। आता हे कमाल आहे, जर तुमचं स्टँडिंग आणि कवर्ड एरिया असेल, आता पहिल्यांदा ऑप्शन पहा, 8.5 ते 10 मीटर स्क्वेअर आहे, हे लक्षात ठेवा, इथं मीटर स्क्वेअर आहे, हे मीटर स्क्वेअर आहे, आपला गणितात हात जरासा अवघडच आहे, त्यामुळं प्रिलिम्स निघण करण्या गॅरंटी नाही, त्याच्यामुळं लाईव्ह कमी येतात पाहायला, बरोबर आहे। पाहता 8.5 ते 10 मीटर स्क्वेअर, 9 ते 11 मीटर स्क्वेअर, 20 ते 22 मीटर स्क्वेअर, 15 ते 20 मीटर स्क्वेअर आणि 35 ते 40 मीटर स्क्वेअर किती आहे। जर समजा नाबार्ड नॉर्म्सनुसार विचारलं तर की फ्लोअर स्पेस किती लागेल एखाद्या बुल्ससाठी, ठीक आहे, जर स्टँडिंग आणि कवर्ड एरिया असेल, बरोबर आहे, स्टँडिंग आणि कवर्ड एरिया असेल,
स्टँडिंग किंवा कवर एरियासाठी फ्लोअर स्पेस बुलसाठी ठीक आहे किती लागतो, तर तो लागतो 9 ते 11 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, 9 ते 11 मीटर स्क्वेअर, 9 ते 11 मीटर स्क्वेअर, ऑप्शन बी तुमचं 9 ते 11 मीटर स्क्वेअर. जर समजा ओपन एरियासाठी जर विचारलं, ओपन एरियासाठी, ओपन एरियासाठी लागते 20 ते 22 मीटर स्क्वेअर, 20 ते 22 मीटर स्क्वेअर. हे तुमचं बी जर ऑप्शन जर दिसलं, सी जर ऑप्शन दिसलं, कन्फ्यूज व्हायचं नाही. हे ओपन एरियासाठी लागतो एवढा फ्लोअर स्पेस. ठीक आहे, ठीक आहे. बुल्स इन ओपन एरिया, असं विचार, फ्लोअर स्पेस रिक्वायर्ड बाय बुल्स इन ओपन एरिया जर विचारलं तर 20 ते 22 मीटर स्क्वेअर. जर विचारलं फ्लोअर स्पेस रिक्वायर्ड बाय बुल्स इन स्टँडिंग ऑर कवर्ड एरिया, तर 9 ते 11 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, नाबार्ड नॉर्म्स नुसार. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन पाहा. बेस्ड ऑन द पर्पज ट्रॅक्टर्स, ठीक आहे, बेस्ड ऑन पर्पज, ठीक आहे, ट्रॅक्टर्स आर क्लासिफाईड इन टू डिफरंट कॅटेगरीज. बरोबर, त्यांच्या पर्पजनुसार ट्रॅक्टर्सला डिफरंट कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर गार्डन ट्रॅक्टर्स कम इन द रेंज ऑफ, गार्डन ट्रॅक्टरचं जे आहे ते तुम्ही किचन किंवा व्हेजिटेबल गार्डनसाठी यूज करता, त्यांना गार्डन ट्रॅक्टर म्हणतो. बरोबर आहे, जे काही गार्डन ट्रॅक्टर्स आहेत तर त्यांच्या किती किती रेंजपर्यंत येतात ते, 10 ते 20 हॉर्स पॉवर, 1 ते 10 हॉर्स पॉवर, 20 ते 30 हॉर्स पॉवर, 30 ते 40 हॉर्स पॉवर. चला कमेंट करा लवकर फास्ट, गार्डन ट्रॅक्टर किती हॉर्स पॉवरचे असतात. ठीक आहे, कमेंट करा लवकर. चला आता जर गार्डन ट्रॅक्टरच्या बाबतीत विचारलं तुम्हाला, हे जनरली 3-4 ट्रॅक्टरच्या रेंजच्या बाबतीत विचारत विचारू शकतात. एक तर झालं तुमचं गार्डन ट्रॅक्टर, तर गार्डन ट्रॅक्टरची रेंज असते 1 ते 10 हॉर्स पॉवरची. बरोबर आहे, गार्डन ट्रॅक्टर जे काही किचन आणि तुमचे किचन आणि व्हेजिटेबल गार्डनमध्ये यूज केल्या जातात त्यांना गार्डन ट्रॅक्टर म्हणतो आपण, 1 ते 10 हॉर्स पॉवरचे असतात. त्यानंतर ट्रॅक्टरचे टाईप्समध्ये तुम्ही पाहिलं असेल स्मॉल ट्रॅक्टर असेल, बरोबर, स्मॉल ट्रॅक्टर, त्यानंतर मीडियम ट्रॅक्टर, मीडियम ट्रॅक्टर, त्यानंतर तुमचा स्मॉल मीडियम आणि लार्ज ट्रॅक्टर. ठीक आहे, स्मॉल मीडियम आणि लार्ज ट्रॅक्टर, तर यांची पण कधी कधी काय करतात रेंज विचारल्या जातात. बरोबर, स्मॉल मीडियम आणि लार्ज ट्रॅक्टरच्या तुमच्या रेंज विचारल्या जातात. तर स्मॉल ट्रॅक्टरची लिहायचा किती किती एचपीचा असतो, तर 15 ते 25 हॉर्स पॉवर्स. ठीक आहे, त्यानंतर मीडियम ट्रॅक्टर 25 ते 40 हॉर्स पॉवरचा असतो. ठीक आहे, आणि तुमचं लार्ज ट्रॅक्टर मोर दॅन 40 हॉर्स पॉवरचा लार्ज ट्रॅक्टर झाला. ठीक आहे, मोर दॅन 40 हॉर्स पॉवरचा लार्ज ट्रॅक्टर झाला. ठीक आहे, गार्डन ट्रॅक्टर लक्षात ठेवा, जे विचारायचं हे जर विचारला याच्यावर प्रश्न विचारला तर याच्यावर तुम्हाला याच्या बाहेरचा क्वेश्चन कोणी विचारणार नाही. ठीक आहे, हॉर्स पॉवरच्या बाबतीत गार्डन ट्रॅक्टर तुमचा 1 ते 10 हॉर्स पॉवरचा, स्मॉल ट्रॅक्टर 15 ते 25 हॉर्स पॉवर, मीडियम ट्रॅक्टर तुमचा 25 ते 40 हॉर्स पॉवरचा, आणि लार्ज ट्रॅक्टर जो आहे तुमचा मोर दॅन 40 हॉर्स पॉवरचा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? चला समोर जाऊयात आता. ओके, काय आली कमेंट, कमेंट काय आली? चला बघूयात समोर. नेक्स्ट क्वेश्चन पाहता, विच ऑफ द फॉलोइंग इज अ इनकरेक्टली मॅच्ड, खाली पैकी कुठलं इनकरेक्टली मॅच्ड आहे? कॅबेज स्टेम्स अँड लिव्ज, ब्रोकोली फ्लॉवर्स, पीज टॅप रूट, वॉटरमेलन रायपन फ्रूट, आणि ऑल आर करेक्टली मॅच. चला कमेंट करा याच्यातलं. आता याच्यात जर क्वेश्चन तुम्ही बघितला, क्लासिफिकेशन ऑफ व्हेजिटेबल बेस्ड ऑन द प्लांट पार्ट यूज फॉर द व्हेजिटेबल्स, हे वाय. बरोबर आहे, जे काही प्लांट पार्ट आहे समजा जे व्हेजिटेबल म्हणून आपण यूज करतो त्याचं क्लासिफिकेशनवर आहे. बरोबर आहे, कॅबेज आपण स्टेम अँड लिव्ज म्हणून यूज करतो कॅबेजचा. बरोबर आहे, लिव्जचं त्याचे घेतो आपण. बरोबर आहे, ब्रोकोली असेल त्याचा फ्लॉवर्स म्हणून यूज करतो, म्हणजे बरोबर आहे. पीज आहेत, पीज पीजचं आपण का टॅपरूट घेतो काय पीजचं? नाही, मग हे चुकीचं आहे. पीजचे आपण काय करतो रे वाटणे, बरोबर आहे, काय करतो सीड खातो. बरोबर, सीड पाहिजेत होतं इथं, हे चुकीचं आहे टॅपरूट तुमचं. बरोबर, हे आन्सर चुकीचं आहे. वॉटरमेलनचं रायपन फ्रूट जेव्हा तुम्ही राईप होते, बरोबर आहे, टरबूज आहे तुम्ही काय राईप झाल्यानंतर तुम्ही काय खाता, म्हणजे बाकीचे सगळे करेक्टली मॅच आहेत. आणि तुमचं पीजचे काय करतो आपण, सीड खातो. बरोबर आहे, सीड सीड पीजचा व्हेजिटेबल म्हणून यूज करतो आपण. ठीक आहे, व्हेजिटेबल म्हणून यूज करतो. मग ऑप्शन तुमचं सी ऑप्शन हे काय इनकरेक्टली मॅच आहे, म्हणजे सी ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे आपलं. चला नेक्स्ट बघायचं आता, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट पीएम कुसुम स्कीम. पीएम कुसुम स्कीम बद्दल कुठलं खालच्या प्रकारचं हे नाहीये, बरोबर नाही स्टेटमेंट, हे विचारायचं. ठीक आहे,
द स्कीम हॅज बीन लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. ठीक आहे, हे झालं ए नंबरचं ऑप्शन, माझे थोडी मिस्टेक झाली. ठीक आहे, सेकंड ऑप्शन आहे तुमचं, अंडर द स्कीम सबसिडी इज प्रोव्हाइडेड फॉर सेटिंग अप ऑफ स्टँड अलोन सोलार पंप्स अँड फॉर द सोलारायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर पंप्स. याच्यामध्ये या स्कीमच्या अंतर्गत सबसिडी दिल्या जाते असं म्हटलंय. एक तर पहिलं ऑप्शन आहे, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअरनं ही पीएम कुसुम स्कीम लॉन्च केली का. दुसरं ऑप्शन आहे की तुमचे जे काही सोलार पंप्स आहेत, सोलारायझेशन ॲग्रिकल्चर पंप्स, बरोबर आहे, याच्यावर सबसिडी दिल्या जाते का. ठीक आहे, त्यानंतर ठीक आहे स्टँड अलोन, ठीक आहे, सोलार पंप्स झालं. हां, फार्मर्स कॅन इन्स्टॉल ग्रीड कनेक्टेड सोलार पॉवर प्लांट्स अप टू 2 मेट्रिक टन. ठीक आहे, सी ऑप्शन, फार्मर्स कॅन इन्स्टॉल ग्रीड कनेक्टेड सोलार पॉवर प्लांट्स अप टू 2 मेट्रिक टन. त्यानंतर डी ऑप्शन आहे तुमचं, द स्कीम्स ॲट एम्स ॲट द सोलारायझेशन ऑफ 50 लॅक एक्झिस्टिंग ग्रीड कनेक्टेड ॲग्रिकल्चर पंप्स. अँड लास्ट ऑप्शन आहे तुमचं, नन ऑफ दिस. ठीक आहे, तर ही स्कीम, हे बाकीच्या सगळ्या वाचून घ्या. कुसुम स्कीम काय आहे, तर कुसुम स्कीम बद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर मिनिस्ट्री ऑफ तुमची न्यू अँड रिन्युएबल एनर्जी यांनी ही लॉन्च केली. मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी यांनी ही काय केली, लॉन्च केली, स्टार्ट केली. ठीक आहे, लॉन्च केली मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी यांनी ही लॉन्च केली. कशासाठी, सोलार पंप्स असतील, सोलारायझेशन ॲग्रिकल्चर पंप्स असतील, यांच्यासाठी ही स्कीम लॉन्च केली गेली आहे. ठीक आहे, किसान ऊर्जा सुरक्षा एवं कुसुमचा फुल फॉर्म पाहाय, कुसुम, आता पीएमचा तर माहीत आहे, प्रधानमंत्री सगळीकडे पाहता, हे काय, किसान ऊर्जा, ठीक आहे, सुरक्षा एवं किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. ठीक आहे, प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान ही लॉन्च केली गेलेली आहे स्कीम. ठीक आहे, तर ही कोणा लॉन्च केली, तर मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. तर हे ऑप्शन एक आहे आपलं, ए ऑप्शन करेक्ट नाही, थोडं का खाली वर झाला, थोडं कन्फ्युजन होत आहे. ठीक आहे, एकदा व्यवस्थित वाचून घ्या. ऑर्गॅनिक सॉइल्स कंटेन ऑर्गॅनिक मॅटर दॅट इज रिच इन मे न्यूट्रिएंट्स अँड मिनरल्स. बरोबर आहे, ऑर्गॅनिक सॉइलमध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतात जे की न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स न भरपूर असतात. विच ऑफ द फॉलोइंग सॉइल ऑर्डर इज नोन एज ऑर्गॅनिक सॉइल. खालची कोणती सॉइल ऑर्डर आहे जिला आपण ऑर्गॅनिक सॉइल म्हणून ओळखला जातो, ऑक्झिसॉल, अल्टीसॉल, स्पोडोसॉल, हिस्टॉसॉल, अरिडोसॉल्स. ठीक आहे, चला करा कमेंट लवकर, अरिडोसॉल्स करा, काय आहे सांगा. ठीक आहे, करा कमेंट लवकर. ऑक्झिसॉल काय, एक्स्ट्रीमली वेदर अँड ट्रॉपिकल सॉइल आहे का नाही, जिला आपण ऑक्झिसॉल म्हणतो. खूप जास्त वेदरिंग झालेली आहे, एक्स्ट्रीमली वेदर्ड आणि ट्रॉपिकल सॉइल. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, ऑक्झिसॉल. ठीक आहे एक्स्ट्रीमली वेदर. ठीक आहे, त्यानंतर अल्टीसॉल, त्यानंतर एक्स्टेन्सिव्हली वेदर. बरोबर आहे, बाहेरच्या यानं जे काही एक्स्टेन्सिव्हली वेदर सॉइल आपण म्हणतो याला अल्टीसॉल, एक्स्टेन्सिव्हली वेदर सॉइल अल्टीसॉल. स्पोडोसॉल आहे ॲसिडिक आणि कोनिफेरस फॉरेस्ट सॉइल. ॲसिडिक स्पोडोसॉल कशी आहे, ॲसिडिक आणि कोनोफरस फॉरेस्ट सॉइल. ठीक आहे, ही झाली तुमची स्पोडोसॉल. ठीक आहे, त्यानंतर अरिड सॉइल. ठीक आहे, अरिड सॉइल लोकेटेड इन अरिड क्लायमेट्स, जी आहे अरिड क्लायमेट्समध्ये जी काही तुम्हाला सॉइल मिळेल. ठीक आहे, अरिड क्लायमेट्समध्ये जी काही तुम्हाला सॉइल मिळेल ती अरिड सॉइल. तर आपली ऑर्गॅनिक सॉइल कोणती आहे, तर हिस्टॉ सॉइलला आपण अरिड सॉइल म्हणतो, याला तुम्ही मक किंवा पीठ सॉइल म्हणता. ठीक आहे, मक किंवा पीठ म्हणता हिस्टॉ सॉइल किंवा ऑर्गॅनिक सॉइल. ठीक आहे, ऑप्शन डी करेक्ट आहे तुमचं. ठीक आहे, ऑप्शन डी हिस्टॉ सॉइल. ठीक आहे, चला अशा प्रकारे आपले इथपर्यंत आपण आज क्वेश्चन घेतलेले आहेत.
उद्या परत कंटिन्यू करू, सगळ्यांनी लाईव्ह यायचे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा झाला पाहिजे या सिरीजचा. ठीक आहे, क्वालिटी याच्यानंतरचे पण जे क्वेश्चन असतील ते क्वालिटी क्वेश्चन असणार आहे, जे तुमच्या मेनच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे उद्या सकाळी न चुकता 9 वाजता सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे आणि हा हे ज्या लेक्चरची जी लिंक आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. ओके, ठीक आहे, तर आपण इथं थांबूयात. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.